महाराष्ट्रामध्ये अजूनही एका विषयाने आपली ट्रेंडिंग मधली जागा सोडलेली नाही आणि तो विषय म्हणजे वाईन विक्री कधी आयुष्यात वाईनला हातही न लावलेली भिडू सध्या वाईन बद्दलच्या निर्णयाबद्दल चर्चा करायला आणि वाद घालायला अजिबात सुट्टी देत नाहीयेत आता वाईनचा विषय कमी होता की काय म्हणत त्यात भर पडलीय मोहाच्या दारूची लोकांच्या डोक्यात वाईनचा मॅटर इतका भिनलाय की या दारूलाही लोक मोहाची वाईन म्हणत ही मोहाची दारू हॉट टॉपिक आहे ती माझी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रामुळे सदाभाऊ म्हणतायत वाईन प्रमाणच गुळापासून बनवलेली हातभट्टीची वाईन आणि मोहाच्या फुलांची वाईन मॉल आणि किराणा दुकानांमध्ये विकण्याची परवानगी मिळायला पाहिजे आता ही मागणी खरंच योग्य आहे का मोहाची दारू बदनाम असली तरी आदिवासी या दारूला पोषक का म्हणतात ज्याच्यापासून ही दारू बनते ती मोह फुल काय असतात ते बघूया नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोल यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये अशी मागणी केली आहे की गुळ व्यवसाय अडचणीत आहे जर का गुळापासून गावठी हातभट्टी वाईन बनवायला सरकारनं परवानगी दिली तर गुळ उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील तुम्हाला आदिवासी शेतकऱ्यांनाही न्याय द्यावा लागेल त्यामुळे मोहाच्या फुलांची वाईन बनवून त्याच्या विक्रीला परवानगी द्यावी आता सदाभाऊंच्या मागणीचं काय होतं मा ते कळेलच पण जेव्हा लॉकडाऊनचा काळ सुरू होता तेव्हा वाईन शॉप बंद होते मग काय पुण्या मुंबईतल्या मद्यप्रेमींनी लॉकडाऊन असताना देखील अकोल्यासारख्या दुर्गम भागात चक्रा सुरू केल्या होत्या विस्की नोको, रम नोको, नको रम नको बियर तर नकोच नको पण मोहाची हवी असं म्हणत अचानक मोहाच्या दारूची मागणी वाढली होती वाढत्या मागणीमुळे दोनशे रुपयांची बाटली दीड दोन हजाराला विकली जात होती मोहाच्या दारूला लीगल करण्यामध्ये दिल्लीने एक पाऊल पुढे टाकलं होतं भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महामंडळाच्या साहाय्याने आय आय टी दिल्लीने दोन वर्षांच्या संशोधनानंतर या पेयाची निर्मिती केली जाणार आणि पेयासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर दिल्लीतल्या पाच ठिकाणी हे पेय विकलं जाणार असं दोन हजार वीस पासून सांगण्यात येत आहे शिवाय त्या दारूच्या सातशे पन्नास एम एलच्या बाटलीची किंमत सातशे पन्नास रुपये इतकी ठरली होती आणि या दारूचं नाव देखील ठरलं होतं महुआ न्यूट्री बेवरेज या मोहाच्या दारूत अल्कोहोलचं प्रमाण पाच टक्क्यांच्या आसपास असेल यात पोषण तत्वे असतात असा दावाही केला जातो मध्य प्रदेश सरकारने तर मोहाची दारू बनवायला आणि विकायलाही परवानगी दिली आहे याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आणि आता भाजपमध्ये असलेले नेते बबनराव पाचपुते हे जेव्हा महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री झाले होते तेव्हा त्यांनी आदिवासी भागातून पन्नास टन मोह गोळा करून त्याची दारू म्हणजेच हर्बल लीकर बनवण्याची मोठी योजना आखली होती तेव्हा त्यांच्यावरती बरीच टीका देखील झाली होती पण ज्याच्यापासून मोहाची दारू बनवली जाते ती मोह फुलं काय असतात तर मोह नावाचं झाड आदिवासी भागात राणावाना दिसून येतं महाराष्ट्रात काही ठिकाणी याला शेळवट म्हणतात तर काही ठिकाणी याच्या फळाची भाजी करतात ही फळं भेकरासारखी दिसतात म्हणून याला भोकर भोकूर देखील म्हणतात मोहवा मोहवरा मोहा अशी देखील नावं याला आहेत खर तर आदिवासी जमातीसाठी हे सोनं मानलं जातं कारण ही मोह फुलं आदिवासींच्या कमाईचं साधन असतं काही आदिवासी जमाती तर मोहाच्या झाडांना देव मानतात आणि या झाडाखालीच त्यांचा देव मानतात बहुतेक आदिवासी जमातींचे सण मोहाच्या दारूशिवाय पूर्णच होत नाही या झाडाला दरवर्षी फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात फुलं येऊ लागतात होळीचा सण साजरा करून झाला की आदिवासी जमातीचे लोक पहाडच्या वेळी रानावानात जाऊन फुलं गोळा करायला सुरुवात करतात ही फुलं तोडून आणली की वाळवून साठवून ठेवतात आणि गरजेनुसार बाजारात विकली जातात आता येऊयात रेसिपीकडे ही हातभट्टीची मोहाची दारू कशी बनवली जाते नांदेड जिल्ह्यातल्या ले, आदिवासी भाग असलेल्या किनवट तालुक्यातल्या एका आदिवासी भिडूने नाव न सांगण्याच्या अटीवरती हातभट्टीची रेसिपी सांगितली हातभट्टीच्या दारूला दोन किलो गुळ आणि दोन किलो मोह लागतो या चार किलोच्या प्रमाणासाठी पाच रुपयाची त्रुटी लागते यापासून दारू बनवण्यासाठी एक मोठा पिंप आणि वेळूच्या झाडाचा एक पाईप लागतो ही दारू बनवण्यासाठी दोन तास विस्तव लावल्याच्या नंतर त्यातून एक लिटर दारू तयार होते मोहापासून बनवलेल्या या अगदी स्ट्रॉंग दारू एक कळशी पाणी टाकल्यावर ती दारू होते एका भट्टीमध्ये एकच लिटर दारू बनते सोबतच मोहाच्या दारूतले मद्या काही औषधांमध्ये वापरतात या मद्या इंधन म्हणून वापर करण्यावरही संशोधन सुरू आहे मोहाच्या झाडाची साल पानं फुलं आणि बिया असं सर्वच भाग औषध म्हणून किंवा खाण्यामध्ये वापरले जातात आदिवासींमध्ये मोहाच्या फुलांचा वापर बघता महाराष्ट्र सरकारने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि आदिवासींना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दोन हजार एकवीस मध्ये फुलांचं संकलन विक्री आणि वाहतुकीवरील सर्व निर्बंध हटवले होते आता सदाभाऊ खोत यांच्या पत्रामुळे मोहाची दारू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे पण आता तुम्ही मात्र लगेच मोहाची फुलं शोधायला जाऊन आत्मनिर्भर बनायचा प्रयत्न करू नका कारण त्याचा अतिवापर तब्येतीसाठी हानिकारक ठरू शकतो आणि मापात पाप झालं तर जीवावरही बेतू शकत ही, ही एवढी सगळी चर्चा ऐकल्यावरती गुळापासून आणि मोहाच्या फुलांपासून बनवल्या जाणाऱ्या दारूला किंवा वाईनला सुपर मार्केटमध्ये विक्रीसाठी परवानगी मिळावी का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि बॉलवूड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका